सर्वांना नमस्ते. आपण आज इयत्ता पहिलीसाठी ऑफलाईन ॲप्स कोणता वापरता येईल ती एक सिरीज सुरू करत आहोत. त्यामध्ये ऑफलाईन ॲप्समध्ये पहिला ॲप्स आपण पाहतो आहे. पहा, मोबाईल डाटा मी आत्ता बंद ठेवलेला आहे आणि आपण ऑफलाईन ॲप्स पाहणार आहोत. तर ह्या ऑफलाईन ॲप्समध्ये पहा, मराठी इंटरॲक्टिव्ह लर्निंग नावाचं एक ॲप्स आहे. मराठी इंटरॲक्टिव्ह लर्निंग, अगदी डायरेक्टर आपले MSCERTचे, त्यांचं नाव इथं दिसतं, मराठी इंटरॲक्टिव्ह लर्निंग. यामध्ये मुलांना अशा लेवल्स दिलेले आहेत, जवळजवळ 25 लेवल्स आहेत आणि एवढ्या ॲक्टिव्हिटी इथं इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं ठेवलेले आहेत. हे एज्युड्रीमचं ॲप आहे. चला आनंदाने शिकूया, नवीन अभ्यासक्रमावर आधारित आहे आणि कृतियुक्त अध्यापन याच्यासाठी हे उपयुक्त आहे. पाहूया आपण आता यातली एक सेकंड नंबरची ॲक्टिव्हिटी सुरू करतो आहे. पहा, जोड्या जुळव, नाव सांग आणि सराव कर. मुलांसाठी खूप सोपी, त्यांनी चित्र आणि शब्द यांचा अभ्यास केलेला आहे पहिलीच्या वर्गात आणि त्यावेळेला ते सहज कप तर कपात जोडी कपाळात जोडतील. मासा, मासा. लाटणे, लाटणे. कणीस, कणीस. कढई, कढई. कढई. कपाट, कपाट. आणि पालक. अशा पद्धतीची ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सेकंड 4 नंबरला गेला तर पुन्हा दुसरे चित्र आणि शब्द आहेत. तेच जर पाठीमाग तुम्ही 1 नंबरला गेला तर आकार आहेत, आकारांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तुम्ही 3 नंबरला गेला तर 3 नंबरला शब्द आणि शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. नंतर 6 नंबरला गेला तर 6 नंबरला तुम्हाला चित्र आणि शब्द यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. मुलांचा जसा जसा म्हणजे चित्र पाहून ते शब्दाला जोडी जुळवत आहेत का, ह्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी खूप सुंदर असं आहे. 10 नंबरला गेला, पहा, चित्र आणि शब्दच आहेत. पुन्हा 12 नंबरला गेला, चित्र आणि शब्द आहेत. नंतर 14 नंबरला गेला, पुन्हा शब्द आणि शब्द अशासुद्धा जोड्या आहेत. चित्र आणि शब्द झाल्यानंतर पुन्हा शब्द आणि शब्द अशा जोड्या ठेवलेल्या आहेत. पहा, चित्र आणि शब्द 14 नंबरला, शब्द आणि शब्द असंच. खाली 20 नंबरला चित्र आणि शब्द, 22, 24, 25 नंबरला अगदी शेवटच्या पानापर्यंत आपण पाहतोय की हा शेवटचा पान नंबर 73 वरचा भाग आहे. हाही इथं त्यांनी इंटरॅक्टिव्ह पद्धतीनं दिलेला आहे. तर हे एज्युड्रीमचं ॲप आहे, मराठी इंटरॅक्टिव्ह लर्निंग. हे वापरून पहा, निश्चितच पहिलीच्या मुलांसाठी याचा खूप आणि खूप फायदा होईल. प्ले स्टोरवरून हे तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मुलांना सरावासाठी द्या.